गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, एग्रीकल्चर साइंस एंड टेक्नोलॉजी या सब्जेक्ट मधील आपण एग्रीकल्चरल मार्केटिंग हा 13वा चैप्टर आपण अभ्यासतोय। त्यामध्ये आपण एग्रीकल्चर मार्केटिंग, प्रोसेसेस इन एग्रीकल्चर मार्केटिंग, टाइप्स ऑफ एग्रीकल्चरल मार्केट्स इथपर्यंत आपण आलेलो होतो। वेगवेगळ्या प्लेस ऑफ ऑपरेशननुसार, नंबर ऑफ कमोडिटीनुसार आपण वेगवेगळे मार्केटचे प्रकार पाहिले। आता शेवटचा टप्पा किंवा शेवटचं युनिट या चॅप्टरमधलं राहिलेलं आहे, म्हणजे ह्या 13वा चॅप्टर तुमचा संपेल। अतिशय महत्त्वाचा असा चॅप्टर आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून। क्लासिफिकेशन किंवा टाइप्स ऑफ मार्केट हे बऱ्याच वेळेला विचारलं जाऊ शकतं। ॲग्रिकल्चरल मार्केटिंगची डेफिनेशन तुम्ही नीट केली पाहिजे। प्रोसेसेसमध्ये असेंब्लिंग किंवा कॉन्सन्ट्रेशन ऑफ कमोडिटीज, दुसरं इक्विलायझेशन म्हणजे डिमांड आणि सप्लाय याच्यामध्ये संतुलन, आणि तिसरं प्रॉडक्ट डिस्ट्रीब्युशन किंवा डिस्पर्शन, अशा प्रोसेसेस तेही 3 मार्काला तुम्हाला विचारलं जाऊ शकतं। टाईप्स विचारले जाऊ शकतात, 2-3 प्रकारचे मार्केट्स आपण पाहिलेले आहेत ठराविक फॅक्टर गृहित धरून, प्लेस ऑफ ऑपरेशन असेल, एरिया ऑफ प्रोडक्शन असेल। आता शेवटचा जो प्रकार आहे किंवा शेवटचं लेक्चर आपलं आहे, पुन्हा टाईप्स आपल्याला पाहिजेत, एक वेगळ्या प्रकारचे टाईप्स। रेग्युलेटेड मार्केट म्हणजे काय, जनरल मार्केट म्हणजे काय याविषयी, आणि इन्शुरन्स, क्रॉप इन्शुरन्स हा एक महत्त्वाचा भाग आपल्याला या चॅप्टरमध्ये शेवटी आपल्याला अभ्यासायचा आहे। बघूया, टाइप्स ऑफ मार्केट ऑन द बेसिस ऑफ पब्लिक इंटरव्हेन्शन, म्हणजे पब्लिकचं त्याच्यामध्ये इंटरव्हेन्शन असतं। त्याच्यामध्ये 2 प्रकार इथे दिलेले आहेत। एक रेग्युलेटेड मार्केट, द मार्केट्स इन विच बिझनेस इज डन विथ द रूल्स अँड रेग्युलेशन्स फ्रेम्ड बाय स्टॅच्युटरी मार्केट ऑर्गनायझेशन। आपण पाहतो पा, बाजार समिती असते, मार्केट कमिटी त्याला आपण म्हणतो, तर तिथे काही रूल्स असतात, काही रेग्युलेशन्स असतात, नियंत्रण असतं, सरकारचं असतं, तिथल्या त्या स्टॅच्युटरी बॉडीचं असतं। आपल्या अशा व्हिलेज मार्केटसारखं नसतं ते, तर त्याला आपण रेग्युलेटर मार्केट म्हणतो। रेग्युलेटेड म्हणजे नियमावली असणारं मार्केट, इन विच बिझनेस इज डन विथ द हेल्प ऑफ रूल्स अँड रेग्युलेशन्स, असं आपण म्हणू शकतो। सेकंड, द मार्केट कॉस्ट आर स्टँडर्डाइज्ड अँड मार्केटिंग प्रॅक्टिसेस आर रेग्युलेटेड। इथं जे कॉस्ट आहेत त्या प्रमाणित केलेले असतात, म्हणजे जे दर आहेत पिकांचे, साधारणतः आपण पाहतो तृणधान्य असतील म्हणजे कडधान्य असतील, याचे काही बेसिक प्राईस ठरवलेले असतात, तर त्यानुसार ते विकलं जातं आहे का, प्राईस स्टँडर्डाइज केलेली आहे का हे पाहिलं जातं। आणि मार्केटिंग जी प्रॅक्टिस आहे ती त्या नियमाच्या अंतर्गत चालू राहते। मार्केटिंग प्रॅक्टिसेस आर रेग्युलेटेड, दीज मार्केट्स आर लोकेटेड ॲट तालुका अँड डिस्ट्रिक्ट लेवल। आणि साधारणतः रेग्युलेटेड मार्केट म्हणजे बाजार समिती ही साधारणतः तालुका लेवलला आणि डिस्ट्रिक्ट लेवलला असते। मोस्ट ऑफ द फार्म प्रोडक्ट्स आर ट्रान्झॅक्टेड हियर, आणि जवळपास 90-95% माल आपण बाजार कमिटीमध्ये आणतो, मार्केटला आणतो अशा स्वरूपाच्या। तर त्याला आपण एक्झाम्पल APMC मार्केट म्हणजेच आपली बाजार समिती किंवा मार्केट कमिटी म्हणू शकतो। हे झालं रेग्युलेटेड मार्केट। त्यानंतर दुसरं अनरेग्युलेटेड मार्केट, याच्यावरती नियंत्रण असतं, अनियंत्रित स्वरूपाचं थोडंसं असतं। दीज मार्केट्स इन विच बिझनेस इज कंडक्टेड विदाऊट एनी सेट रूल्स अँड रेग्युलेशन्स, विदाऊट एनी रूल्स अँड रेग्युलेशन्स म्हटलं की अनरेग्युलेटेड, आणि विथ रूल्स अँड रेग्युलेशन्स म्हटलं की रेग्युलेटेड, हे लक्षात ठेवा। ट्रेडर्स फ्रेम द रूल्स फॉर द कंडक्ट फॉर द बिझनेस, मग इथे थोडासा फ्रॉड असतो पा, म्हणजे जे व्यापारी ठरवतील तेच रूल्स आणि तेच रेग्युलेशन्स, म्हणजे किमती तेच ठरवणार, किती माल घ्यायचा तेच ठरवणार,
वजन कुठं करायचं तेच ठरवणार. म्हणजे इथं ट्रेडर्स फ्रेम द रूल्स अँड कंडक्ट द बिझनेस. दीज मार्केट सफर फ्रॉम मेनी रॉंग मार्केटिंग प्रोसेसेस. आत्ताच मी सांगितलं की याच्यामध्ये थोडंसं करप्शन, फ्रॉड किंवा शोषण, आर्थिक शोषण आपण म्हणतो शेतकऱ्यांचं, ते होऊ शकतं. म्हणजे इथं माल प्रॅक्टिसेस, रॉंग प्रॅक्टिसेस होऊ शकतात. इन दीज मार्केट्स गुड्स लाईक फ्रुट्स, व्हेजिटेबल्स आर ट्रान्झॅक्टेड. आणि अशा मार्केटमध्ये फळं किंवा भाजीपाला, की ज्याला आपण ऑक्शन सेल म्हणतो, म्हणजे शेतकरी आणतात आणि व्यापारी ते कमी किमतीत घेतात. उदाहरणार्थ आपण गवार आणली किंवा आपण मिरची आणलेली असेल तर ते 5 किंवा 10 रुपये किलोने घेतात आणि इकडं नोकरदारांना मात्र 50 रुपये किलोने देतात. तर अशा रॉंग प्रॅक्टिसेस मिडलमनच्या स्वरूपात होऊ शकतं. तर त्याला आपण म्हणूया अनरेग्युलेटेड मार्केट. तर हे दोन प्रकार होते इंटरव्हेन्शनसाठी, एक रेग्युलेटेड आणि दुसरं अनरेग्युलेटेड मार्केट. नेक्स्ट लाईन पुढे आपल्याला टाइप्स ऑफ मार्केट ऑन द बेसिस ऑफ व्हॉल्यूम ऑफ ट्रान्झॅक्शन. म्हणजे साईजनुसार, व्हॉल्यूम ऑफ ट्रान्झॅक्शननुसार आपल्याला पुन्हा दोन प्रकार इथे पाहायला मिळतात, एक होलसेल मार्केट आणि दुसरं रिटेल मार्केट. आता आपण पाहतो पहा, होलसेल मार्केट आपल्याला मोठ्या प्रमाणात तिथून आपण माल उचलतो आणि छोट्या छोट्या दुकानदारांकडे तो माल डिस्ट्रीब्यूट होतो. तर छोटे दुकानदार म्हटलं की रिटेल, आणि जिथं मोठ्या प्रमाणात होलसेल 10 म्हणजे टनामध्ये माल मिळतो, हजारो नग पडून असतात, अशा ठिकाणी आपण त्याला म्हणतो होलसेल मार्केट. इन दिस टाईप, म्हणजे होलसेल मार्केटचं पहा, इन दिस टाईप कमॉडिटीज आर ब्रॉट अँड सोल्ड इन लार्ज क्वांटिटी. म्हणजे इथं जी क्वांटिटी आहे ती लार्ज, मोठ्या प्रमाणात तिथे माल असतो, त्याला होलसेल मार्केट असं आपण म्हणतो. दिस टाईप ऑफ ट्रान्झॅक्शन जनरली टेक प्लेस अमंग दी ट्रेडर्स. आणि होलसेल मार्केटमध्ये जे बिझनेस होतो किंवा जे ट्रान्झॅक्शन होतं ते ट्रेडर्स टू ट्रेडर्स होतं, म्हणजे दोन व्यापाऱ्यामध्ये होतं होलसेल. आणि मग तोच व्यापारी पुन्हा छोट्या दुकानामधून तो माल विकतो, त्याला रिटेलर म्हणायचं. तो कुणाला विकतो? कंझ्युमरला, म्हणजे ग्राहकाला. आता रिटेल मार्केट, इन दिस मार्केट ॲग्रिकल्चरल गुड्स आर ब्रॉट अँड सोल्ड टू द कंझ्युमर ॲज पर देअर रिक्वायरमेंट. रिटेलर म्हणजे छोटा दुकानदार असतो आणि तो कंझ्युमरला, म्हणजे ग्राहकाला, हा माल पुरवतो छोट्या छोट्या गोष्टीमार्फत किंवा गुड्समार्फत ॲज देअर रिक्वायरमेंट, त्याला जसं हवं आहे तसं. ट्रान्झॅक्शन टेक्स प्लेस बिटवीन रिटेलर्स अँड कंझ्युमर्स. पहा, दोन प्रकार पाहिले आपण व्हॉल्यूम ऑफ ट्रान्झॅक्शननुसार, होलसेल मार्केट आणि रिटेल मार्केट. होलसेल मार्केटमध्ये लार्ज क्वांटिटी असते, रिटेल मार्केटमध्ये स्मॉल क्वांटिटीमध्ये माल डिस्ट्रीब्यूट होतो. होलसेल मार्केटमध्ये जनरली ट्रेडर्स टू ट्रेडर्स, दोन व्यापाऱ्यामध्ये ट्रान्झॅक्शन होतं. आणि रिटेल मार्केटमध्ये ट्रेडर्स टू कंझ्युमर किंवा रिटेलर टू कंझ्युमर, म्हणजे व्यापारी आणि ग्राहक याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन होतं. तर हे व्हॉल्यूम ऑफ ट्रान्झॅक्शननुसार हे दोन प्रकार, पहिले आपण इंटरव्हेन्शनमध्ये आपण ते पाहिलं की साधारणतः रेग्युलेटेड आणि अनरेग्युलेटेड, म्हणजे नियमावली आहे नियमावली नाही. इथे व्हॉल्यूम ऑफ ट्रान्झॅक्शन, होलसेल मार्केट, रिटेल मार्केट, समजलं? तर हे साधारणतः दोन आणखी प्रकार किंवा टाईप्स ऑफ मार्केट आपण आज अनुभवले किंवा अभ्यासले. त्यानंतर प्रॉब्लेम्स इन ॲग्रिकल्चरल मार्केटिंग, हा विषय फार व्हास्ट आहे. ॲग्रिकल्चरलचे प्रॉब्लेम्स अतिशय आहेत. शेतकऱ्यांचं अक्षरशः आर्थिक शोषण होत आहे, शेतकरी कमी दर मिळाल्यामुळे आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात, अनेक प्रकारचे फ्रॉड या मार्केटमध्ये आहेत. जो कष्ट करतो त्याला कमी नफा मिळतो आणि जो पंख्याखाली किंवा एसीमध्ये बसून ट्रेडिंग करतो, व्यापार करतो, तो मात्र आज चांगल्या प्रकारे आयुष्य जगू शकतो, असं हे साधारणपणे आहे. बघूया काय ॲग्रिकल्चरल मार्केटिंगचे प्रॉब्लेम्स आहेत. लार्ज नंबर ऑफ मिडलमन, अतिशय होपलेस प्रकार आहे पहा. म्हणजे जो पिकवतो
त्यांनीच ते विकायचं असतं. पण आपल्या देशामध्ये असं नाही आहे. अनेक प्रकारचे कमिशन एजंट, कुठलीही वस्तू घ्या, तुम्ही गाडी घ्या, तुम्ही फ्लॅट घ्या, तुम्ही शेती घ्या, तुमचा माल विका, प्रत्येक ठिकाणी हे दलाल टपून बसलेले असतात. त्याला आपण कमिशन एजंट किंवा मिडलमन म्हणतो. अतिशय बेकार व्यवस्था आहे ती. म्हणजे हे मधल्यामध्ये कितीतरी प्रमाणात पैसे उकळतात, जो पिकवतो, कष्ट करतो, त्याच्या हातामध्ये मात्र कमी पैसा येतो. तर लार्ज नंबर ऑफ मिडलमन ही अनेक वर्षापासूनची गोष्ट आहे, निगेटिव्ह फॅक्टर आहे. स्मॉल अँड स्कॅटर्ड होल्डिंग्स, आपल्याकडे जमीन कमी असते, मशिनरी आपल्याला वापरता येत नाहीत, आणि अशी लँड होल्डिंग स्कॅटरिंग म्हणजे विभागली गेलेली कमी जमीन, तोही एक प्रॉब्लेम आहे. फोर्स्ड सेल्स, आपल्याला पाहिजे त्यावेळेला माल विकता येत नाही. पेरिशेबल नेचर, नाशवंत असतो. कांदा किती दिवस ठेवणार, फळं किती दिवस ठेवणार आपण आपल्याकडे, आपल्याला विकावंच लागतं. मग कमी दर असला तरी विकावं लागतं, नाहीतर ते नष्ट होऊ शकतं. ज्वारी बाजरीचं तसंच आहे, ऊसाचं तसंच आहे. किती काळ आपण त्याला जपणार शेतामध्ये? कधीतरी फॅक्टरीला ऊस न्यावाच लागतो. त्यामुळं फोर्स्ड सेल, कमी दर दिला तरी आपल्याला ते शेतकऱ्यांना तिथं घालावंच लागतं. टेक्नॉलॉजिकली डेव्हलप्ड प्रॉब्लेम्स इन फार्म प्रोडक्शन, बऱ्यापैकी आपण परंपरागत शेती करतो. टेक्नॉलॉजी जी डेव्हलप झालेली आहे ती काही वेळेला शेतकऱ्यांच्या अज्ञानामुळे वापरता येत नाही, काही वेळा पैसे कमी पडतात, हा एक प्रॉब्लेम असू शकतो. पुअर हँडलिंग अँड पॅकिंग, जे आपण हार्वेस्ट केलेला माल असतो त्याला व्यवस्थित पॅकिंग नसतं, ते व्यवस्थित हँडल केलेलं नसतं. मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्समध्ये हायजिनिक काही गोष्टी नसतात, आरोग्यदायी नसतात, आणि आपल्याला सगळं पॅकिंग मटेरियल, आकर्षक पॅकिंग आवडतं, त्यामुळं तो एक प्रॉब्लेम असतो. लॅक ऑफ स्टँडर्डायझेशन अँड ग्रेडिंग, आपण प्रतवारी करत नाही. हा एक नंबरचा माल, हा दोन नंबरचा, हा तीन नंबरचा, असं करतच नाही आपण. त्याची किमतीप्रमाणेच शासन करत नाही, त्याची ग्रेडिंग करत नाही आपण. सरसकट माल विकून टाकतो आणि आपल्याला कमी किंमत मिळते. इनॲडिक्वेट स्टोरेज फॅसिलिटी, आपल्याकडे स्टोरेज फ्रीज नसतात, मोठेमोठे डीप फ्रीज नसतात, कोल्ड स्टोरेज फॅसिलिटीज नाही आहेत. तयार झाला माल की आपल्याला विकावा लागतो, फोर्स्ड सेल होतो. मनात नसताना आपण कमी किमतीला माल विकून टाकतो कारण स्टोरेज फॅसिलिटीज नाही आहेत. राहायला किमान घरच नसतं तर ते स्टोअर करायला जागा कुठली? तर असे अनेक प्रॉब्लेम्स आपल्याला आपल्या ॲग्रिकल्चरमध्ये फेस करावे लागतात. माल प्रॅक्टिसेस इन मार्केट, मार्केटमध्ये अनेक गोष्टीवरती कर लावला जातो शेतकऱ्यांना. मल्टिप्लिसिटी ऑफ मार्केट चेंजेस, अनेक प्रकारचे बदल सतत होत राहतात. लॅक ऑफ मार्केट इन्फॉर्मेशन, आता तरी शेतकरी थोडासा सुशिक्षित झालेला आहे, मार्केटची इन्फॉर्मेशन नसते. कोणत्या बाजारामध्ये, कोणत्या मार्केटमध्ये कोणता माल पाठवावा याची माहिती नसते. लॅक ऑफ फार्मर ऑर्गनायझेशन, संघटन नसतं, एकीचं बळ, हे आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहे. संघटन, ऑर्गनायझेशन असं काही नसतं, शेतकऱ्यामध्ये एकी नसते आणि मग लुटले जातात. इनॲडिक्वेट ट्रान्सपोर्ट, ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी नसते. दुसऱ्याकडून जर आपण व्हेकल आणलं तर त्याला भाड्यापोटी खूप रक्कम दिली जाते, द्यावी लागते. आणि कम्युनिकेशन प्रॉब्लेम, कम्युनिकेशन म्हणजे सुसंवाद, संवाद. इन्फॉर्मेशन कमी असल्यामुळं, ऑर्गनायझेशन नसल्यामुळं हे कम्युनिकेशन कमी पडतं. आणि अशा प्रकारे हे जे सगळे निगेटिव्ह फॅक्टर्स आहेत ॲग्रिकल्चर मार्केटिंगमध्ये, आणि त्यामुळे शेतकरी अक्षरशः नागवला जातो, लुटला जातो. हे कधी कमी होईल आपल्याला माहीत नाही, पण तुम्ही ज्या वेळेला अशा सेक्टरमध्ये जाल, ॲग्रिकल्चर बिझनेसमध्ये जाल, त्यावेळेला तुम्ही यामध्ये काही सुधारणा करता आल्या तर नक्की करा. हे ॲग्रिकल्चर अँड मार्केटिंगचं भविष्य तुमच्या हातामध्ये आहे. भावी पिढीच्या शेतकऱ्यांचं जे शोषण होतं आहे हे मार्केटिंगमध्ये, हे कमी होईल. नेक्स्ट, क्रॉप इन्शुरन्स. आता पहा, पंचनामे होत आहेत, शेतकऱ्यांच्या बांधावर पुढारी फिरत आहेत,
अधिकारी जात आहेत, खूप पाऊस पडलेला आहे, शेतकरी अक्षरशः धुऊन निघालेला आहे, आणि तोच जर अगोदर पिकाचा विमा आपण काढलेला असेल तर काही प्रमाणात काही प्रामाणिक अधिकारी असतील, काही प्रामाणिक कार्यकर्ते असतील, तर त्यांच्यामार्फत आपल्याला इन्शुरन्स असेल तर काही रक्कम मिळते आणि शेतकरी थोडासा तरी उभारी धरू शकतो. आता क्रॉप इन्शुरन्स म्हणजे काय हे अगोदर बघूया. आपण पीक विमा म्हणतो, हे तुम्हाला ओळखीची गोष्ट आहे पा, की एखादं पीक जर फेल गेलं, मग अतिवृष्टी झाली आत्तासारखी, गारा पडल्या, कुठलंही नॅचरल डिझास्टर आलं, नैसर्गिक आपत्ती आली, तर आपण विमा उतरवतो एखाद्या पिकाचा, किंवा आपण आपल्या गाडीचा विमा उतरवतो, आपला विमा उतरवतो, अपघाती मेडिक्लेम पॉलिसी घेतो, तोच प्रकार आहे. आपण मेडिक्लेम घेतो की नाही आपली पॉलिसी, आपण आजारी पडलो तर दवाखान्याचा खर्च ती एजन्सी किंवा ती पॉलिसी आपल्याला मिळवून देते. तसाच इथं पिकाचा विमा काढायचा आहे, त्याला आपण क्रॉप इन्शुरन्स असं म्हटलेलं आहे. क्रॉप इन्शुरन्स रेफर्स टू अन इन्शुरन्स विच इन्शुअर फार्मर अगेन्स्ट द लॉस ऑफ क्रॉप. म्हणजे इथं जर पीक एखादं फेल गेलं एखाद्या नैसर्गिक आपत्तीमुळे, तर त्या पिकाची उत्पन्नाची हानी किंवा पैशाची हमी ही इन्शुरन्स कंपनी घेते. ड्यू टू नॅचरल डिझास्टर, म्हणजे जर नैसर्गिक आपत्ती आली तर, सच ॲज हेल, म्हणजे गारा पडल्या, ड्रॉट, दुष्काळ पडला, अँड फ्लड्स, अतिवृष्टी झाली, पूर आला, तर अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये आपल्याला त्या उत्पन्नाची हमी दिली जाते, त्याला म्हणायचं क्रॉप इन्शुरन्स. क्रॉप इन्शुरन्स इज अ टाईप ऑफ प्रोटेक्शन पॉलिसी. हे प्रोटेक्शन पॉलिसी पा, दॅट कवर्स ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस, दॅट मीन्स फार्मर, अगेन्स्ट लॉस कॉज बाय क्रॉप फेल्युअर. तर क्रॉप फेल गेलं, उत्पन्न आलं नाही, कमी आलं, तर ती एक प्रोटेक्शन पॉलिसी आहे, त्याला आपण क्रॉप इन्शुरन्स असं म्हणतो. नेक्स्ट, इम्पॉर्टन्स ऑफ क्रॉप इन्शुरन्स. मग काय याचे महत्त्व काय आहे, काय फायदे होतात शेतकऱ्याला? स्टॅबिलिटी इन इन्कम, इट प्रोटेक्ट द फार्मर्स अगेन्स्ट लॉसेस कॉज्ड बाय क्रॉप फेल्युअर. म्हणजे जे पीक कम्प्लीट जाणार असतं, गारा पडल्या किंवा कुठलंही नैसर्गिक आपत्ती आली, तर काही प्रमाणात त्या ते रिकवर केलं जातं, त्यामुळे इन्कम स्टेबल राहतं शेतकऱ्याचं. मिनिमल डेबेट, फार्मर्स आर एबल टू रिपे देअर लोन्स इवन ड्युरिंग द टाइम ऑफ क्रॉप फेल्युअर. आणि त्यांनी पूर्वी जे काही काढलेलं असेल कर्ज पाणी ते पीक लावण्यासाठी, तर त्याचे हप्ते तरी किमान जातात, त्याच्यावरती कर्ज राहत नाही. टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट, इन्शुरन्स कंपनी वर्क अलॉंग विथ ॲग्रिकल्चरल प्लॅटफॉर्म्स विथ यूज लेटेस्ट टेक्नॉलॉजी. तर ही जी कंपन्या असतात पीक विमा करणाऱ्या, तर त्या तुम्हाला काही टेक्नॉलॉजीसुद्धा प्रोव्हाइड करतात, म्हणजे तांत्रिकीकरण यांत्रिकीकरण तुम्हाला त्या शेतीचं बऱ्यापैकी करता येतं आणि आपलं उत्पादन अधिक वाढवता येतं. दिस हेल्प फार्मर्स टू इन्हान्स ॲग्रिकल्चरल प्रॅक्टिसेस. तेच अगोदर सांगितलं की आपल्या उत्पादनामध्ये वाढ होते, आपल्याला नवीन टेक्नॉलॉजी हाताळायला मिळतात पीक विम्याच्या मदतीने. नेक्स्ट, ईल्ड प्रोटेक्शन, म्हणजे आत्ताच वरती आपण चर्चा केली की ईल्ड कमी येणार असतं किंवा टोटल फेल जाणार असतं, तर त्याला प्रोटेक्शन मिळतं. क्रॉप इन्शुरन्स प्रोटेक्ट फार्मर्स अगेन्स्ट प्रोडक्शन लॉस फॉर क्रॉप्स. एक प्रकारचं पॉलिसी प्रोटेक्शन आहे, पैसे मिळू शकतात. आणि लास्ट, प्रोव्हायडर्स अवेअरनेस. इन्शुरन्स कंपनीज प्रोव्हाइड अवेअरनेस प्रोग्राम विच हेल्प फार्मर्स टू अंडरस्टँड द इफेक्ट ऑफ नॅचरल कॅलॅमिटीज अँड ऑल्सो प्रोटेक्ट देअर फार्म्स. आणि एक प्रकारची जागृती शेतकऱ्यामध्ये होते की एखादी नैसर्गिक आपत्ती आली तर काय करायला हवं, याबद्दल जाणीव जागृती ह्या कंपन्या किंवा विमा कंपन्या करतात. त्याचबरोबर प्रोटेक्शन देतात, ईल्ड प्रोटेक्शन. पूर्वी काही लोन घेतलेलं असेल तर ते फेडलं जातं या पैशाच्या मार्फत. इन्कम स्टॅबिलिटी येते, एक प्रकारची शेतकऱ्यांना स्थिरता येते. आणि कुठलंही नॅचरल डिझास्टर आलं किंवा एखादी नैसर्गिक आपत्ती आली तरी शेतकरी तगून जातो, तो पुन्हा शेती करण्यासाठी उभा राहतो.
तर हेच क्रॉप इन्शुरन्सचं काम आहे. तर ह्या हा जो युनिटचा भाग आहे शेवटचा क्रॉप इन्शुरन्स प्रोटेक्शन पॉलिसी प्रोटेक्शन, तर हा 3 मार्काला आपण विचारू शकतो. त्याची डेफिनेशन लक्षात ठेवा, त्याचबरोबर त्याचे जे इम्पॉर्टन्स आहेत आत्ता आपण इथं पाहिलेली, म्हणजे स्टॅबिलिटी इन इन्कम, मिनिमल डेबिट्स, टेक्नॉलॉजिकल असिस्टन्स किंवा ॲडव्हान्समेंट, यील्ड प्रोटेक्शन आणि अवेअरनेस. तर ह्या ज्या 4-5 गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवा. टाईप्स ऑफ मार्केट, अनेक प्रकारचे मार्केट्स आपण पाहिले. त्यानंतर प्रोसेसिंग इन ॲग्रिकल्चरल मार्केटिंग आणि ॲग्रिकल्चरल मार्केटिंग म्हणजे काय, असा सगळा हा पोर्शन या भागामध्ये आपण अभ्यासला. 3 मार्काचे 2 मार्काचे प्रश्न याच्यावरती बऱ्याच वेळेला विचारले जातील. हे गृहित धरून ॲग्रिकल्चरल मार्केटिंग फक्त 12वीपुरतंच नाही तर 22 जीवनामध्ये सुद्धा तुम्हाला हे मार्केटिंगचं ज्ञान असणं आवश्यक आहे, तुम्हाला अवेअरनेस असणं आवश्यक आहे, त्याचं ज्ञान असणं आवश्यक आहे, तरच तुम्ही पुढे भावी आयुष्यामध्ये वाटचाल करू शकाल. तर त्या दृष्टीने हा हे युनिट किंवा हा चॅप्टर अभ्यासा. तुम्हाला 12वीला सुद्धा याचा उपयोग होईलच, त्याचबरोबर पुढील काळामध्ये सुद्धा याचा या ज्ञानाचा उपयोग होईल. हे पूर्ण तुम्हाला समजलं असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आजचं लेक्चर ॲग्रिकल्चर मार्केटिंगचं आजचं लेक्चर आणि शेवटचं लेक्चर या टॉपिकमधलं संपवतो. धन्यवाद.